सभासदांच्या वैद्यकीय उपचारासाठी मनपा पतसंस्था कटिबद्ध, चेअरमन बाळासाहेब पवार यांनी सांगितलंय. सभासदांच्या वैद्यकीय उपचारासाठी मनपा पतसंस्था कटिबद्ध, चेअरमन बाळासाहेब पवार. सभासद असलम शेख यांना वैद्यकीय उपचारासाठी 25,000 रुपये आर्थिक मदतीचा हात. सभासद हा अहमदनगर मनपा पतसंस्थेचा महत्वाचा दुवा आहे. सभासदांच्या हितासाठी पतसंस्थेने नेहमीच महत्वाचे निर्णय घेतलेत. सभासदांच्या आजारपणामध्ये पतसंस्थेने नेहमीच आर्थिक मदतीचा हात देत आपलं कर्तव्य पार पाडत आहे. यावर्षी 42 सभासदांच्या शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक सभासदांना 25,000 रुपयांचा धनादेश देण्यात आला. सभासदांच्या वैद्यकीय उपचारासाठी पतसंस्था नेहमीच कटिबद्ध राहील. सभासद असलम शेख यांच्या वैद्यकीय उपचारासाठी 25,000 रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला असल्याची माहिती चेअरमन बाळासाहेब पवार यांनी दिली आहे. अहमदनगर महानगरपालिका सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासद असलम शेख यांच्या वैद्यकीय उपचारासाठी 25,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द करताना चेअरमन बाळासाहेब पवार, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाळासाहेब गंगेकर, किशोर कानडे, अजय कांबळे, व्यवस्थापक अनंत तिवारी आदी यावेळी उपस्थित होते. अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था विविध उपक्रम राबवत असते, त्याच अंतर्गत आज आमचे मित्र श्री असलम शेख यांना दुर्धर आजारानिमित्त 25,000 चेक अदा करण्यात आलेला आहे. त्यांचं इथून पुढचं आयुष्य आरोग्यमय जाव ही त्यांना शुभकामना. संस्था वारंवार या 3 वर्षात सभासदांच्या हिताचे, संस्थेच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आलेले आहे. पूर्वी 16% व्याज होतं, ते आता आपण 12% आणलेलं आहे. भविष्यात आम्ही 10% आणणारच, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. इतर अनेक आज नवीन उपक्रम आमच्याकडं या मनात आहे, हे पण राबवले ते संस्था. ही संस्था महाराष्ट्रात 100 वर्षापेक्षा जास्त या संस्थेला झालेली आहे. पण ह्या संस्थेचं आजपर्यंत स्वभांडवली करण्याचं कोणी लक्ष दिलं नाही. आपले 6-6.5 कोटी रुपये CC होती, त्यापोटी आपले दर महिन्याला 6-7 लाख रुपये व्याज जात होते. सदर व्याज हे संस्थेत सभासदांच्या व्याजातून जात होतं, पर्यायी सभासदांना त्याचं नुकसान होत होतं. आज आपण ती स्वभांडवली आणलेली, तिकडे जाणारं ती 6-7 लाख रुपये व्याज, दर महिन्याचं व्याज ते आता संस्थेला प्राप्त होत आहे, जेणेकरून सभासदांना त्यांचा फायदा होणार आहे. तर आता मागच्याच महिन्यात परत 1% व्याजदर कमी करण्यात आलेला आहे. असं एकूण आपण 4% व्याजदर कमी केला, आणि हा 1% व्याजदर कमी केल्यामुळं सभासदांचे महिन्याला 1,514 रुपये वाचतात. म्हणजे आपण 16% वरून 12% आणलेले आहेत, त्याच्यात सभासदांचा मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. तरी सभासदांनी याची नोंद घ्यावी, सहकार्य करावे. आज अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने असलम शेख यांना दुर्धर आजाराचा चेक देण्यात आला आहे. त्याचं अंश असं सांगतो की आपले सभासद ज्यांना कोणाला दुर्धर आजार होतो, हार्ट अटॅक, ब्रेन ट्यूमर, कॅन्सर वगैरे अनेक आजार आहेत त्याच्यात, तर आपण संस्थेतर्फे त्यांना 25,000 रुपयेपर्यंतची आर्थिक मदत करत असतो. आताच थोड्या दिवसापूर्वी आमचे मित्र असलम शेख यांचं अँजिओप्लास्टी म्हणजे हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे आज चेअरमन साहेब यांच्या उपस्थितीत त्यांना 25,000 रुपये चेक प्रदान करण्यात आलेला आहे. गेल्या 3-3.5 वर्षात आपण साधारण 40 ते 42 लोकांना असे 25,000 रुपयाचे चेकचं वाटप करण्यात आलेलं आहे. अत्यंत चांगलं असं काम या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आता विद्यमान चेअरमन यांनी त्यांचे सगळे पाठपुरावा करून, त्यांचे कागदपत्र तपासून मंजूर करून, डॉक्टर लोकांचं ओपिनियन घेऊन त्यानंतर ही प्रोसिजर पूर्ण केलेली आहे. व आज शेख यांना 25,000 चेक प्रदान करण्यात आलेला आहे. तरी मी सर्व संचालकांचे आभार मानतो की अशा दुर्धर आजारात मदत करीत असून इथून पुढे असेच वैधानिक कार्य चालू ठेवावे अशी मी सर्वांना विनंती करतो. आजार किंवा काही झाला असेल तर त्यांनी संस्थेत कळवावे व आपणही या मदतीचा लाभ घ्यावा अशी मी सर्व सभासदांना विनंती करतो. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.